की ठिकठिकाणी प्रयोगाच्या नंतर आम्हाला भेटायला लोक येतात, आपल्या आठवणी सांगतात. तर हा एक खूप चांगला भाग या वर्षी झाला. जवळजवळ 75 प्रयोग या नाटकाचे झालेत आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आणि मुक्तांगणचा जो संदेश आहे तो सर्वदूर जात आहे. पार्किन्सन्स गटाच्या काही गटाची काही प्रकाशनं ही बाहेर इथं विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे मुक्तिपत्रेचंही डायलॉग टू वेलनेस नावाचं इंग्रजी रूपांतर प्रसिद्ध झालंय, तर तेही उपलब्ध आहे. आणि हेही दिवस जातील या नावाची एक माझी नवीन कादंबरी प्रसिद्ध झाली, ती सुद्धा बाहेर उपलब्ध आहे. आता आपण पुरस्कार वितरणाच्या आपल्या कार्यक्रमाकडे येऊया. आपला जो पुरस्कार आहे याच्यामध्ये हे स्मृतिचिन्ह जे आहे हे अतुल पानघंटी यांनी तयार केलेलं आहे आणि हे स्मृतिचिन्ह आणि 15,000 रुपयाचा हा पुरस्कार आहे. पहिला पुरस्कार पहिल्यांदा आपण आज पार्किन्सन मित्र मंडळाला हा पुरस्कार देणार आहोत विवेक सावंत यांच्या हस्ते. मी म्हणालो तसं सामान्यातील असामान्यत्व शोधणारा एक प्रवास. पार्किन्सन झाला की निराशेचं झाकोळ ही कल्पना झुगारून देऊन पार्किन्सन बरोबर मैत्री करत करत स्वतःच्या जीवनाची गुणवत्ता वाढवताना याच प्रवासात असलेल्या इतरांना मदत करत करत पुढे जाणार या सगळ्या सामूहिक प्रवासासाठी आणि एकमेकांबद्दलच्या आस्थेसाठी एकाने दुसऱ्याचा संघर्ष अधिक सुसह्य करावा ही आस बाळगण्यासाठी आपण ह्या गटाचा आज सन्मान करणार आहोत. आणि त्यासाठी मी विवेक सावंतांना विनंती करतो की त्यांनी हा पुरस्कार प्रदान करावा. डॉक्टर अनिता अवचट संघर्ष सन्मान पुरस्कार सन 2014 पार्किन्सन मित्र मंडळ. या वर्षीचा आपला जो दुसरा पुरस्कार आहे तो पुरस्कार आपण एका कलाकाराला देणार आहोत. अत्यंत कठीण अशा आर्थिक सामाजिक परिस्थितीशी सामना करत ज्या व्यक्तीनं आपल्या अंतरातलं सृजनाचं स्वप्न जपलं आणि फुलवलं आणि ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती यशस्वीपणे मांडण्याचा प्रयत्न केला अशा एका सृजनशील व्यक्तीचा सन्मान आपण इथे करणार आहोत. चित्रपट दिग्दर्शक श्रीयुत नागराज मंजुळे. अजून दिलेलं नाही. संघर्ष सन्मान पुरस्काराचे 2014 सालचे विजेते चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे. आता आपण या पुरस्कार विजेत्यांबरोबर थोड्या गप्पा मारणार आहोत. मी असं करणार आहे की मी पहिल्यांदा पार्किन्सन मित्र मंडळाच्या प्रतिनिधींबरोबर गप्पा मारणार आणि मग त्यानंतर माझा मित्र नागराज त्याच्याबरोबर गप्पा मारणार. मला वाटतं तुम्ही तुम्हा सगळ्यांना आम्ही सामूहिकपणे पार्किन्सन्स मित्र मंडळ म्हणून ओळखतो, पण मला वाटतं तुम्ही जरा पहिल्यांदा स्वतःबद्दल बोला जे तुमची
स्वतःची ओळख आणि तिघांची ओळख तुम्ही करून द्या. तुम्ही काय म्हणतो? मी शोभना तीर्थळी, मी केळदेवर म्हणजे आम्ही त्याला शुभंकर म्हणतो. मी माझ्या मिश्रांना आज 15 वर्ष पार्किन्सन आहे आणि मी केवळ केळदेवर म्हणून किंवा शुभंकर म्हणून काम करते. बरोबर, तुमच्या बरोबर आहेत? माझ्या बरोबर आहेत अनिल कुलकर्णी, हे स्वतः शुभार्थी आहे म्हणजे पार्किन्सन चे पेशंट आहे आणि आम्ही त्यांना शुभार्थी म्हणतो. पेशंट न म्हणतो शुभार्थी हा शब्द वापरतो. आणि त्यांच्या मिसेस शिला कुलकर्णी यांना पण पार्किन्सन आहे. म्हणजे अशी एक युनिक जोडी आहे की दोघेही नवरा बायकोना पार्किन्सन आहे. आणि माझ्या शेजारी बसलेले मधुसूदन शेंडे म्हणजे पार्किन्सन सपोर्ट ग्रुप सुरू करण्यामध्ये यांचा वाटा आहे. आणि यांच्या आधी आता पटवर्धन जे आलेले होते सुरुवात म्हणजे त्यांच्याकडून त्यांच्या पत्नीला पार्किन्सन आहे. पटवर्धन यांच्या शहरात चंद्र पटवर्धन यांच्या आणि त्यामुळे त्यांनी 92 साली साधारण झाल्यानंतर 2000 साली एक रक्तदान शिबिरामध्ये पत्रक वाटली आणि त्यांना वाटलं की त्यांनी माहिती भरपूर मिळवली पार्किन्सन विषयी आणि ती इतरांच्या पर्यंत पोहोचवावी म्हणून त्यांनी छोट्या स्वरूपात सुरू केलं. आणि त्यानंतर 2002 साली दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलनी एक पार्किन्सनचा मेळावा आयोजित केला होता. तिथं मधुसूदन शेंडे आले होते. ते अमेरिक त्यांना स्वतःला पार्किन्सन आहे आणि ते अमेरिकेहून सपोर्ट ग्रुप सगळे पाहून आले होते आणि त्यांना असं वाटत होतं अरे हे खूप छान आहे की ह्याच्यामध्ये मला खूप उपयोग झाला आणि भारतात येऊन आपण आतापर्यंत सपोर्ट ग्रुप सुरू करावा. आणि तिथं त्यांनी उठून सांगितलं की मला सपोर्ट ग्रुप सुरू करायचंय. मग पटवर्धन आणि शेंडेंची गाठभेट झाली आणि ते योगायोगाने मित्र निघाले आणि मग त्या दोघांची एकत्र वाटचाल चालू झाली. पण ह्या वाटचालीमध्ये ते दोघच होते, त्यांना कोणी मदतीचे हात नव्हते. ते आपल्या घरी बागेमध्ये असे लोकांना बोलवायचे आणि सभा अशा बागेतच व्हायच्या. मग शेवटी तर ते दोघच राहायला लागले बागेत. पण तरी सुद्धा त्यांचं करणं थांबलं नव्हतं. मग 2006-07 दरम्यान त्यांनी एक पत्रक काढून ज्येष्ठ नागरिक संघाला वाटलं. ते आमच्यापर्यंत आलं आणि मग मी स्वतः आणि आम्ही 7 साली म्हणजे 2007 पर्यंत ते सहकारनगरमध्ये आम्ही सालेजवळी पार्कला. पण आम्हाला ह्याची माहिती नव्हती, त्यामुळे पहिल्यांदा मला असं वाटलं की रीच टू लोकांच्या पर्यंत पोहोचणं हे महत्वाचं आहे. मग त्यांना खूप आनंद झाला आम्ही दोघे सामील झाल्यानंतर. मग त्याच्यात सेतूची आमची गाठ, सेतू ह्या सपोर्ट ग्रुपना सगळ्या एकत्र करणाऱ्यांची, तर त्या सभेमध्ये आम्ही जायचो. त्यावेळेला सर्वजण काहीतरी महिन्याचा आढावा घ्यायचे, आमच्याकडे काहीच नसायचं. कारण आमचं काम असंच म्हणजे होतं, काम हे करत होते. पण म्हणजे आता वाटायचं ह्या दुसऱ्या महिन्यात काय सांगायचं. मग 11 एप्रिल पार्किन्सन डे आला, त्यावेळेला मग आम्ही म्हटलं की हा मेळावा घेऊ. आणि त्या मेळाव्याला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या सहकार्याने घेतला. तिथं 300 पार्किन्सन पेशंट आले. त्याच्यामध्ये अनिल कुलकर्णी, शिलाताई कुलकर्णी, शेखर बर्वे, नंतर त्यांच्या मिसेस आणि करमरकर, रामचंद्र करमरकर म्हणजे की ज्यांच्याकडे पार्किन्सन नाहीये तरी ते आमचे. बाकीचे सगळे आम्ही असे आहोत पतीला म्हणजे केअर गिव्हर. मी शुभार्थी तरी आहे, शुभंकर आहे, पण रामचंद्र करमरकर हे असे आहे की त्यांच्याकडे कोणालाही पार्किन्सन नसतात, शुभंकर आहेत. आणि ते सगळ्यांचे आमचे शुभंकर आहेत आणि त्यांनी सगळ्या मोठ्या प्रमाणात ही सगळी हातात घेतली. आणि मग हे सगळे रेवणकर म्हणून आहेत, बरेच सगळे सहकारी आम्हाला मिळाले. म्हणजे नावं आता मला वाटतंय काही राहून जातील सगळ्यांनी हे करावं की खूप जण सहकारी मिळाले. आणि मग ही 9 साली मग पुन्हा आमची आता वाटचाल जोरात चालू झाली की गटबाळ सभा घेणं, विभाग आम्ही केले वेगवेगळे पुण्यामध्ये, त्या प्रत्येकाचे आम्ही कार्यकर्ते नेमले आणि मग या गटबाळ सभा आणि सगळं सुरू झालंय. मग आम्हाला सगळ्यात लक्षात आलं की रीच टू लोकांच्या पर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे. आणि दुसरं मराठीतून साहित्य निर्माण करणं, त्यामुळे ह्या गोष्टी आम्ही महत्वाच्या निर्माण केल्या की अज्ञान, अपुरं ज्ञान आणि गैरसमज त्याच्या बाबतचे. आणि याच्यामुळे पार्किन्सनला स्वीकारणं हेच मुळात होत नाही. आणि पार्किन्सनचा एकदा स्वीकार केला की मग आमचं घोषवाक्य असं आहे की पार्किन्सन सह आनंदाने जगूया. आणि ह्या घोषवाक्याला अनुसरून आम्ही हे काम सुरू केलेलं आहे. आणि त्यानुसार या गटवार सभामध्ये वेगवेगळ्या न्यूरोलॉजिस्टची व्याख्यानं करतो, फिजिओथेरपी, मानसोपचार तज्ञ यांच्या सहली नेतो आम्ही. आणि त्याच्यातनं त्यांना एकूण जो सोशल फोबिया म्हणजे सामाजिक भयगंड, नैराश्य आणि ह्या सगळ्यामुळे की लोक एकतर समाजामध्ये याच्याबाबतची अजिबातच माहिती नाहीये, त्यामुळे लोक यांचे थरथरणारा हात, बोलण्यातला दोष पाहून हा दारुडा आहे की काय असं समजतात. आणि मग हे जास्त आणखी निराश होतात. मग त्यांचं बाहेर जाणं बंद होतं. आणि ते बंद ते आम्हाला महत्वाचं होतं की तुम्ही सभांना या. आणि मग आता तुम्ही पाहिलं की इतके पार्किन्सनचे इथं आहेत आणि सगळे. आणि दुसरा एक म्हणजे की वृद्धांचं नाहीये तर 30-30 वर्षाच्या पर्यंतचे लोक सुद्धा म्हणजे 40-40 आतले श्वास 17-20 लोक आमच्याकडे आहेत म्हणजे. आणि हा प्रश्न आम्हाला लक्षात आला जसं आज जात गेलो तसं की हा
खूप मोठा आहे. आता आम्ही कुठं पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही खूप छान सांगितलं. आत्ताचा तुमचा जो विस्तार आहे ना संस्थेचा, किती विभाग साधारण आहेत या पुणे परिसरात? मी पुणे परिसरात आम्ही 7 विभाग करून कामाला सुरुवात केली. कारण 7 विभागात आम्ही काय लक्षात आलं की लोकांना जरी आता आम्ही औंध विभाग म्हटला तरी सुद्धा तिथं जे अभिमानश्रीमध्ये घेतं ते तिथं येण्यासाठी लोकांना लांबच पडतो आणि त्यामुळे लोकांची उपस्थिती कमी खूप असायची आणि आम्हीच लोक 7-8 आणि 2 पेशंट. तर त्यामुळे तिथं आता लोकेशन एक खूप महत्वाचं. तर त्यामुळे अश्विनी म्हणून जो हॉल आहे देवस्थळी म्हणून आहे तर ते आम्हाला फ्री देतात. दर दुसऱ्या गुरुवारी आम्ही तिथं सभा घेतो. नंतर आम्ही नंदारी हॉस्पिटलने आम्हाला दिलेलं होतं हॉल तिथं. नंतर मित्रमंडळ हॉल त्यांनी अमावस्येला, त्यांचा तो मॅरेज हॉल आहे पण अमावस्येला कार्य नसतं त्यामुळे आम्हाला लोकांना अमावस्याही काय त्यांचा अमावस्या आमच्या पत्त्यावर पडणारी आहे कारण ती आम्हाला जागा मोफत जवळजवळ मोफत मिळते. त्यामुळे तिथं आम्ही असं सुरू केलं आणि आता कसं आमचं अनौपचारिक जेव्हा असतं त्यावेळेला आम्ही आमचे बरेच कार्यकर्ते त्यावेळेस आम्ही फोन करतो लोकांना. एक तर यांच्याकडे सभासद फी नसते त्यामुळे पैसे आम्ही काही नाही दानपेटी ठेवतो आणि अशा तऱ्हेने आमचे 350 जवळजवळ आहेत म्हणजे 280 पुण्यात आहेत आणि 80 परगावचे आहेत. आणि परगावच्या लोकांबरोबर सुद्धा तुम्ही परगावचा संपर्क म्हणजे आता परगावच्या आम्हाला लक्षात आलं की बरेचसे पेरिटन असतात घराच्या बाहेर पडत नाही म्हणून तर आम्ही हे साहित्य निर्माण केलं. परगावच्या लोकांच्या बाबतीत आम्हाला हे महत्वाचं आढळलं की त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचायचं तर त्यांना लिखित साहित्य आणि फोनवर भरपूर म्हणजे तासतासभर ते लोक गप्पा मारतात पत्रद्वारा त्यांचा संपर्क राहतो. आणखी लोक आहेत म्हणजे आता आणि तुमचे ऍक्टिव्ह कार्यकर्ते हे तुमच्या मधूनच निर्माण झाले तुमच्या शुभकरांमधून आणि तुमच्या शुभार्थींमधून. हा जो शब्द शुभार्थी आणि शुभकर याच्या बद्दल थोडस तुम्हाला सांगतो की हा शब्द जो निर्माण झाला तो स्किझोफ्रेनिया या आजारावरती जेव्हा देवराई हा चित्रपट बनत होता त्या देवराई चित्रपटाच्या निमित्ताने हा हे दोन शब्द मराठी भाषेत आले. त्याच्या मागे बाबाचा वाटा मोठा आहे. तर पेशंटना काय म्हणायचं आणि केअर गिव्हर्सना काय म्हणायचं आणि त्याचा भारतीय शब्द नाही आपल्याकडे म्हणून हे शब्द देवराईच्या वेळेला पेशंटना शुभार्थी आणि केअर गिव्हरना शुभंकर हे शब्द आले. हळूहळू सर्व सपोर्ट ग्रुप्सनी हे शब्द वापरले आणि ह्याचं महत्व आहे शब्दाचा वापर नाही तर पेशंट या शब्दाला एक स्टिग्मा आहे एक कलंक आहे आणि शुभार्थी आणि शुभंकर याला तो नाही त्याला शुभ जो करतो तो जो विद्यार्थी तसा शुभार्थी. गमतीची गोष्ट अशी की सिंगापूर पासून ते अमेरिकेपर्यंतच्या सपोर्ट ग्रुप्स मध्ये आज हाच शब्द रूढ होता. आमची गायत्री रामप्रसाद नावाची अमेरिकेतली मैत्रीण आहे ती अमेरिकेमध्ये तिने हा शब्द हे दोन्ही शब्द इतके प्रस्तुत केले की तिथे आता मला मेल्स येतात त्या सुद्धा ना शुभार्थी शुभंकर असं इंग्रजीत लिहिलेलं येतात आणि सिंगापूरच्या सपोर्ट ग्रुप मधून मला एक मेल आली की या दोन शब्दांमुळे आम्हाला फार उभारी मिळाली. कुठल्याही भाषेतले त्यांनी भाषा एकदा केल्यावर तिथे की शुभार्थ शोधला त्यांनी आणि ते म्हणाले की आम्ही तेच शब्द आता वापरतो. तेव्हा शब्दांचा वापर असतो हा सुद्धा किती महत्वाचा असतो. मी जरा तुमच्याकडे येतो. तुम्ही स्वतः शुभार्थी आहात ना तुमची आणि या आजाराची ओळख कशी झाली? 2001 मध्ये मी स्वतः आयटी मध्ये काम करत होतो. बर त्या मला असे ड्रीमर्स जाणे लागले. मी कीबोर्ड वर बसलो मी माझा अंगठा आपोआप करायचो आणि प्रेस करत असे त्याने सुरुवात होत अशी सुरुवात झाली. आणि तुम्हाला सेवा निवृत्ती घ्यावी लागली त्यामुळे त्यामुळे बरोबर मग हा ह्या आजारा बरोबर जुळवून घेताना तुम्हाला कुठल्या अडचणी आल्या? पार्किन्सन झालाय तर त्याला लोक घाबरतात आणि
सावकाश सावकाश तुम्ही सावकाश बोला, काही प्रॉब्लेम नाही. तोपर्यंत मी शेंडे काकांच्याकडे येतो. शेंडे काकांच्याकडे काका, आम्हाला एक तर तुमचं खऱ्या अर्थानं खूप अभिनंदन करायचंय की तुम्ही ही कल्पना आणली आणि तुम्ही ही कल्पना रुजवली. शेवटी कोलंबसाचं श्रेय असतच असत. तर तुम्हाला या निमित्तानं काय वाटतंय आमच्या बरोबर शेअर करायला? माझा सुरुवात झाली या आधारी 1991 गेलो. त्यांना की माझ्या दोन बोट आले, ही दोन बोट दोन बोट आले नमने काय डॉक्टर आणि हा आणि मग नंतर बँगलोर सरावपासून मी पार्किन्सन झालाय लोकांनी काही केलं तू डॉक्टरांची पार्किन्सनचं निदान कसं झालं ते सांगतायत. त्यांच्या दोन बोटांना पहिल्यांदा नमनेस आला आणि पहिल्यांदा अनेक इतर त्यांच्या हितचिंतकांनी त्यांना सांगितलं की तू पूर्ण खात्री पटल्याशिवाय मला पार्किन्सन झालं आहे हे निदान एकदम डिक्लेअर करू नकोस. त्यामुळे तिथे डॉक्टर कोठारी म्हणून आहे ते तुम्हाला सर्जरी देऊ शकतात. इतर जनरल टेस्ट करून सर्जरी देऊ शकतात. पण सर्जरी घेत असतं हे फार महत्वाचं आहे. त्याप्रमाणे तुम्हाला ट्रीटमेंट मिळेल. हे तर प्रत्येक डॉक्टर आपल्या अंदाजाप्रमाणे तुम्हाला औषध देतो. आज मी 20 गोळ्या खातोय दिवसातून. ते आपल्याला सांगतात की ते आज 20 गोळ्या खात आहेत आणि पार्किन्सनचं स्वतःच सर्टिफिकेट असणं म्हणजे ते निदान पक्क होणं ही गोष्ट फार गरजेची आहे. आणि ते आपल्याला असं म्हणाले की मीही 5 मिनिटांनंतर अजून खूप बोलू शकणार नाही तेव्हा तेवढ्या वेळात मी तुमच्याशी बोलून घेतोय. त्याच्याबाबत मला 75 वेळेला म्हणजे त्यांचा अशा आम्हाला कुठेतरी डाऊन फिल्टर होत होते आणि पटवर्धन दोघंही ज्या होतेही 75 सायकलवर आमच्या सगळ्या सभांना येतात आणि सगळी आणि व्यवस्थित बायकोला त्यांच्या स्पेस देऊन ते येतात. आणि या 75 वेळेला हे व्हील चेअर वर आले त्यावेळेला आम्हाला अतिशय वाईट वाटलं की अरे असं. तर पण नंतर दुसऱ्या महिन्यातच त्यांच्या घरी सभा झाली तर 6 ट्रेमध्ये घेऊन ते आम्हाला द्यायला